नमस्कार, गृहविष्णू किचन मध्ये आपलं स्वागत। सकाळी घाई गडबडीच्या वेळेत पटकन तयार होणारा, शिवाय पौष्टिक, दीर्घ काळ पोट भरलेलं ठेवणारा आणि तरीही त्यापासून काही त्रास न होणारा असा नाश्त्याचा पदार्थ सर्वांनाच हवा असतो। अशीच पटकन तयार होणारी पौष्टिक ब्रेकफास्ट रेसिपी आज आपण पाहणार आहोत। आज आपण पाहणार आहोत हिरव्या मुगाचे डोसे। आता हिरव्या मुगाचे डोसे म्हणजे ते पौष्टिक तर असणारच, परंतु हे डोसे करायलाही अतिशय सोपेत, शिवाय पटकन तयार होतात। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पीठ आंबून म्हणजे फर्मेंट करून आपण जे रेग्युलर डोसे करतो ना, त्यांना आपल्याला पित्ताचा त्रास होतो, परंतु या हिरव्या मुगाचे डोसे पटकन तयार होणारे असतात। ते पीठ फर्मेंट करावं लागत नाही, म्हणून यापासून आपल्याला पित्ताचा त्रासही होत नाही। आणि विशेष म्हणजे हे हिरव्या मुगाचे पटकन तयार होणारे डोसे असले ना, तरी रेग्युलर डोसेसारखेच हे अगदी कुरकुरीत आणि जाळीदार होतात। आणि या डोश्यांबरोबर खाण्यासाठी खोबरं, शेंगदाणे या कशाचाही वापर न करता आपण आज एक चटणी तयार करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला, पौष्टिक, स्वादिष्ट आणि तरीही पटकन तयार होणारे हिरव्या मुगाचे डोसे। हिरव्या मुगाचे डोसे करण्यासाठी हे पाहा, इथे आपल्याला एक मोठी वाटी पाण्यात भिजवलेले हिरवे मुग घ्यायचे। वजनामध्ये म्हणाल तर साधारण 100 ते 125 ग्राम आणि भिजवल्यानंतर मग ते 1/4 किलो होतात। आता आपण जेवढी वाटी भरून भिजवलेले हिरवे मुग घेतलेत ना, तेवढीच वाटी भरून आपल्याला भिजवलेले तांदूळ आणि उडीद डाळ घ्यायची आहे। म्हणजे मी इडली करण्यासाठी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी डाळ असं मिश्रण भिजवलं होतं। त्याच मिक्स तांदूळ आणि डाळ मिश्रणापैकी 1 वाटी मी इथे वापरतोय। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त तांदूळ देखील वापरू शकता, परंतु उडीद डाळीमुळे थोडासा चिकटपणा येतो। आता मिक्सरचं एक मोठं भांडं घ्यायचं आहे, त्या भांड्यामध्ये आपल्याला हे हिरवे मूग आणि उडीद डाळ आणि तांदूळ यांचं मिश्रण घालायचं आहे। याचबरोबर इथे आपल्याला या भांड्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 इंच आल्याचे काप, 4-5 तिखट हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, 1 वाटी पाणी देखील घालायचं आहे। आणि आता आपल्याला हे सर्व मिश्रण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। म्हणजे आपण भिजवलेले हिरवे मूग 1 वाटी, तांदूळ आणि डाळ 1 वाटी असे 2 वाट्या वापरल्यात, त्यासाठी आपल्याला इथे फक्त 1 वाटी पाणी घालून आपल्याला हे मिश्रण बारीक करून घ्यायचं आहे। 2 वाट्यांसाठी 1 वाटी पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे, आपल्याला अगदी अशीच कन्सिस्टन्सी हवी आहे। हे पण आपलं मिश्रण मिक्सरवर बारीक करून झालेलं आहे। आता आपण ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया। मिश्रण एका बोलमध्ये काढून झाल्यानंतर त्यामध्ये 1 टेबलस्पून धने पावडर, 1/2 टेबलस्पून जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि 1/2 टीस्पून हळद घालायची। आपले मूग तर हिरवे आहेत, परंतु तांदूळ पांढरे आहेत, त्या तांदळाला रंग येण्यासाठी आपण इथे अगदी थोडीशी हळद वापरतोय। आता हे सर्व जिन्नस आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, एकजीव करून घ्यायचे आहेत। आत्ता आज आपण इथे मोड आलेल्या हिरव्या मुगाचा वापर केलेला नाही आहे। तुम्हाला जर मोड आणायचे असतील तर तसंही तुम्ही करू शकता। पाहताय ना तुम्ही आपलं मिश्रण कसं अगदी परफेक्ट तयार झालं आहे आणि त्याला चिकटपणा देखील आलेला आहे। आत्ता लगेचच आपण यापासून डोसे तयार करायला घेतले तरीसुद्धा चालणार आहे, परंतु आपल्याला डोश्यांबरोबर खाण्यासाठी एक चटणी तयार करायची आहे। ती चटणी तयार होईपर्यंत आपण हे मिश्रण झाकून बाजूला ठेवून देऊया। आता एक पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला फक्त 1 टीस्पून तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये 1/2 टीस्पून जिरं आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। आणि आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला मंद आचर फक्त 1/2 मिनिट परतून घ्यायचे, म्हणजे लसणाचा कच्चा वास निघून जाईल, उडून जाईल। आता यामध्ये आपल्याला पातळ उभे चिरलेले 2 लाल बुंद टमॅटो, 2 टेबलस्पून डाळ म्हणजेच फुटाणा डाळ म्हणजेच भाजकी डाळ आपल्याला यामध्ये घालायची आहे, 1/2 टीस्पून तिखट लाल मिरची पावडर घालायची आहे, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला इथे 1 टेबलस्पून साखर घालायची। आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला मध्यम आचेवर 1 मिनिट परतून घ्यायचे, यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 मिनिटं मंद आचेवर दरदरून 1 वाफ काढायची आहे। अशा प्रकारे 5 मिनिटं वाफ काढल्यानं आपले टोमॅटो मऊ पडतील आणि त्यांचा उग्र दर्प देखील निघून जाईल। 5 मिनिटानंतर झाकण काढायचं आहे। हे पहा, आपले टोमॅटो अगदी मऊ पडलेले आहेत, आता ते 1 मिनिटभर हलवून घ्यायचे। टोमॅटो हलवून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या चटणीच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिक्सर घालायचं आहे आणि अगदी 1/2 वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे। आणि आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे। मी इथे साखरेचा वापर केला आहे, तुम्हाला जर गुळाचा वापर करायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता। हे पहा, आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे, म्हणजे आपली टोमॅटोची चटणी तयार झाली आहे। आता आपण ते एका बोलमध्ये काढून घेऊया। रंग पाहता ना किती सुरेख आला आहे तो। तरीसुद्धा जर तुम्हाला जिरी, मोहरी, हिंग यांची फोडणी द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता। डोश्यांबरोबर खाण्यासाठी आपली टोमॅटोची चटपटीत चटणी तयार झाली आहे। आता आपण डोसे तयार करायला घेऊया। हे पहा, त्यासाठी मी डोश्याचा तवा गॅसवर गरम करण्यासाठी ठेवला आहे। डोसा कडकडीत गरम झाल्यानंतर त्यावर आपल्याला मिठाचं पाणी घालायचं आहे आणि मिठाचं पाणी घातल्यानंतर 1 टीस्पून तेलही घालायचं आहे।
आणि आता हा तवा आपल्याला स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचा आहे, म्हणजे प्लेन करून घ्यायचा आहे. तवा पुसून घेतल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आणि मोठी फ्लेम असतानाच आपल्याला यावर दोन पळ्या डोशाचं मिश्रण घालायचं आहे. माझा हा डोशांचा नॉनस्टिक कोटिंगचाच तवा होता, परंतु हळूहळू त्याचं सर्व कोटिंग निघून गेलं तरीसुद्धा यावर डोसे अतिशय सुरेख होतात, अजिबात चिकटत नाहीत. डोशाचं मिश्रण तव्यावर घातल्यानंतर आपल्याला डोशाचं मिश्रण चमच्याच्या साह्यानं, म्हणजेच पळीच्या साह्यानं अशा पद्धतीनं गोलाकार पसरवून घ्यायचं आहे. पाहताय ना तुम्ही आपलं मिश्रण कसं व्यवस्थित अगदी गोलाकार पसरलं जाते, ते म्हणजे ते व्यवस्थित स्प्रेड होतंय, म्हणजे पसरलं देखील जात आहे आणि कुठे फाटत सुद्धा नाही आहे. मिश्रण पसरवून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि आता आपल्याला यावर उलटण्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं गोलाकार आणि डोशाच्या मध्यभागी तेल किंवा तूप सोडायचं आहे. आणि हे पहा, आपला डोशाचा आकार मोठा असल्यानं सर्व बाजूंनी त्याला खालून फ्लेम लागत नाही, म्हणून तवा अशा पद्धतीनं फिरवत राहायचा, म्हणजे सर्व बाजूंनी तो व्यवस्थित शेकला जाईल, सुटला जाईल. डोसा करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. एक तर सुरुवातीला तवा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा. कडकडीत गरम झाल्यानंतर त्यावर मिठाचं पाणी घालायचं, तेल घालायचं आणि तो व्यवस्थित पुसून घ्यायचा. जर तवा खूप गरम असेल ना तर आपल्या डोशाचं मिश्रण तव्यावर पसरलं जाणार नाही, ते जागेवरच घट्ट होईल. आणि जर तवा प्रमाणापेक्षा थंड असेल, म्हणजे कोमट असेल, व्यवस्थित गरम नसेल, तर मात्र आपला डोसा पसरवताना फाटेल. हे पहा, आपण डोसा 2-3 मिनटं तव्यावर शेकण्यासाठी ठेवला होता. 2-3 मिनटानंतर आपल्या डोशानं पहा कशा काळा सोडायला सुरुवात केली येते आणि रंग पण पहा अगदी हिरव्या मुगासारखाच आला आहे. आता गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि हा डोसा आपल्याला उलटण्याच्या साह्यानं सर्व बाजूंनी सोडवून घ्यायचा आहे आणि मगच उलट करून घ्यायचा आहे, मगच काढून घ्यायचा आहे. पाहताय ना आपला डोसा कसा तव्यापासून अगदी पटकन वेगळा झाला, कसा पटकन सुटला तो, अगदी हातानंही तो उलट होतोय आणि दिसतानाच दिसतंय की तो किती कुरकुरीत झाला आहे, ते वेगळं काही सांगण्याची गरज नाही आहे. अगदी हा डोसा मला रोल करण्याचीसुद्धा इच्छा होत नाही आहे, इतका तो कुरकुरीत झाला आहे. आता आपण तयार केलेला टोमॅटोच्या चटणीबरोबर हा डोसा आपण सर्व्ह करूया आणि त्याचा आस्वाद घेऊया. मी हा मुगाचा डोसा तुम्हाला थोडासा हातानं तोडून दाखवतो. पहा बरं कसा कटकन तुटला जात आहे तो. ऐकलात ना आवाज? वाटतंय का हा हिरव्या मुगाचा डोसा असेल ते? अगदी रेग्युलर डोशासारखा कुरकुरीत आणि जाळीदार. आता इथून पुढील सर्व डोसे आपल्याला अशा पद्धतीनंच करून घ्यायचे. जर तुम्हाला डोसे मऊ हवे असतील तर ते थोडेसे जाड करायचे आणि मग मोठ्या आचेवर ते शेकून घ्यायचे. किंवा मग याच मिश्रणापासून तुम्ही इडली, उत्तप्पा, एवढंच काय आप्पे देखील तयार करू शकता. आणि मसाल्यांचं म्हणाल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये मसाल्यांचा वापर करू शकता. तुम्हाला हवंय तितकं तिखट, तुम्हाला हवंय तेवढं कमी तिखट. आणि हे मुगाचे डोसे असल्यानं ते पचायला हलके असतात आणि तसंही आपण हे मिश्रण फर्मेंट केलं नाही आहे, आंबून घेतलेलं नाही आहे, त्यामुळे उन्हा असला तर यापासून ॲसिडिटी नक्कीच होणार नाही. आणि आपण तयार केलेली चटणीसुद्धा सर्वांपेक्षा अगदी वेगळी आहे, ना खोबरं ना शेंगदाणे, अगदी स्वस्त आणि पटकन होणारी. जर डोसे कडक केले तर ते रोल करायचे आणि मऊ केले तर त्याची चौकोनी घडी घालायची. किंवा तुम्हाला आवडत असेल तर अगदी लहान मुलांसाठी तुम्ही त्रिकोणी टोपीचा देखील आकार देऊ शकता. एवढ्या मिश्रणात एवढ्या आकाराचे मोठमोठे 8-10 डोसे तयार होतात. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हिरव्या मुगाचे पौष्टिक, कुरकुरीत, पित्त न होणारे आणि विशेष म्हणजे फर्मेंट न करता अगदी पटकन होणारे हिरव्या मुगाचे डोसे तयार करून पहा. व कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार. व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.